रसिक प्रेक्षक हो नमस्कार आजच्या शब्दमैफलीमध्ये मी किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह या डॉक्टर अतींद्र सरवळीकर लिखित पुस्तकामधील एका भागाचं वाचन करणार आहे हे पुस्तक संस्कार प्रकाशन या लोकप्रिय प्रकाशनाकडनं प्रकाशित करण्यात आलं आहे किराणा घराणे परंपरा आणि प्रवाह या पुस्तकामध्ये किराणा घराणे या एका उत्तुंग शास्त्रीय संगीत परंपरेचा संशोधनात्मक अभ्यास मांडण्यात आलेला आहे शास्त्रीय संगीतांमध्ये संगीतांमधल्या घराण्यांमध्ये आणि शास्त्रीय संगीताच्या शैलीमध्ये जे बदल घडून येतात ते कसे घडतात त्यामागची कारणं कोणती तसेच त्या बदलांची मीमांसा असं या पुस्तकाचं स्वरूप आहे प्रामुख्याने किराणा घराणे हा या संशोधनाचा विषय आहे आणि सदर संशोधनासाठी संशोधनासाठी लेखक डॉक्टर अतींद्र सरवडेकर यांना मुंबई विद्यापीठाकडून संगीत विषयक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली होती ही मुंबई विद्यापीठाने प्रदान केलेली सगळ्यात पहिली संगीत विषयातली डॉक्टरेट होती चला तर मग ऐकूया हा या पुस्तकामधला उपसंहार या प्रकरणातला भाग आहे जीवनातल्या सर्व क्षेत्रात नवनवे प्रयोग सतत चालू असतात आहे त्या परिस्थितीतला तोचतोचपणा ठराविकपणा सा असामान्य बुद्धिमंतांना जाणवतो त्यातील ठराविकपणा न्यून अपुरेपणा त्यांच्या सौंदर्यदृष्टीला आव्हान देऊ लागतो न्यूटन सारखे आज जगनमान्य असलेले शास्त्रज्ञ किंवा भारतातल्या महर्षी धोंडो केशव कर्वे महात्मा फुले यांसारख्या समाजसुधारकांचं कार्य याचं उदाहरण म्हणून उदाहरण म्हणून आपल्यासमोर आहेच कलेच्या क्षेत्रात अशा भावनेतूनच नवे प्रयोग सुरू होतात प्रतिवन प्रतिभावंतांना नव्या वाटागवस्तात व वा नवनिर्मिती होते भारतीय संगीताचा एकूण इतिहास जर आपण नजरेखाली घालू लागलो तर त्यातही आपल्याला हेच दिसतं सामगायन जाती गायन यापासून रूढ असलेल्या ख्याल गायनाच्या इतिहासाकडे आपण पाहिलं तर हीच क्रिया सातत्यानं घडत असलेली आपल्या नजरेस येते ही नवनिर्मिती अर्थातच प्रतिभावंतांकडून घडली आहे हे सामान्यांचं कार्य नव्हे उलट असं दिसतं की अनेक अनेकदा सामान्य माणसं आहे त्यालाच चिकटून राहतात जुन्यालाच सोनं मानतात नवनिर्मितीकडे किंचित तुच्छतेने पाहतात तिच्याविरुद्ध जोराचा प्रतिकार करतात पण जे नवं या आपत्तीमधून टिकतं नंतर जोम धरतं ते स्थिर होतं जुनं होतं पण पुन्हा तो तोचतोचपणा नियमबद्धता प्रतिभावंतांना जाचू लागते आणि त्यांना नव्या वाटा खुणावू लागतात असा क्रम भारतीय रागदारी संगीताच्या इतिहासात घडलेला दिसतो भारतीय राग संगीतातल्या प्रमुख घराण्यांपैकी एक असणाऱ्या किराणा घराण्यातही असे अनेक बदल झाले आहेत हे आपण अभ्यासल आवाजाचा प्रभावी वापर गायकीतल्या आलापीतल्या नवनवीन संरचना पारंपरिक रागसंचात नव्याने दाखल झालेले राग व बंदिशी सरगमचा तानेचा नवा लहजा लईचा झोक तालाचा प्रयोग हे सगळं किराणा गायकीत मिळून मुळचा प्रवाह अधिकच समृद्ध आणि विस्तृत झालाय घराण्याच्या सातत्यासाठी त्याचा केंद्रबिंदू अतिशय बलवान असावा लागतो अब्दुल करीम खा व अब्दुल वहीद खान साहेबांनंतर सवाई गंधर्व सुरेश बाबू माने हिराबाई बडोदेकर रोशनारा बेगम सरस्वतीबाई राणे गंगूबाई हनगल भीमसेन जोशी फिरोज दस्तूर प्रभा अत्रे इत्यादी शिष्यप्रशांच्या परंपरेद्वारे वेगवेगळ्या वाटावळणांनी किराणा घराण्याची गायकी पसरत गेली तसे तर आज कुणीच अगदी अब्दुल करीम साहेबांसारखं गात नाही पण त्यात कुठेतरी खा साहेबांची झाक झाक दिसते त्यांच्या गायकीची तत्वे अनुसरलेली दिसतात मग असं वाटायला लागतं की या सर्वच कलाकारांना जर किराणा घराण्याचं कलाकार म्हणायचं तर मग किराणा घराण्याचा नेमका केंद्रबिंदू काय हा केंद्रबिंदू अब्दुल करीम खा साहेबांना खूप विचारांती खूप प्रयोगांती सापडला असणार म्हणूनच त्या घराण्याचे उद्गाते अथवा प्रवर्तक होय नुसतीच माधुर्य या अत्यंत प्रभावी घराण्याच्या शैलीच वैशिष्ट्य असणार नाही स्वराच्या लगावापासून ते रागाच्या मांडणीपर्यंत खा साहेबांनी आपल्या घराण्याचा एक स्वतंत्र विचार मांडला तो विचार त्यांच्या काळात त्यांच्या काळाच्या पुढचा वेध घेणारा होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याला अभिजात भावरम्यता क्लासिकल रोमॅन्टिसिजम असं म्हणता येईल ही भावरम्यता अब्दुल करीम साहेबांनी आपल्या गाण्यातून स्पष्टपणे पुढे आणली असं प्रकर्षानं जाणवतं तसंच ही भावरम्यता भावर त्यांनी इतर घराण्यांपेक्षा अधिक जाणीवपूर्वक नक्षीदार केली आपण शेवटच्या प्रकरणात अभ्यासल्याप्रमाणे भावरम्यतेला भाववाद असा शब्द वामनराव देशपांडे वापरतात आणि त्याबद्दल लिहितात क्लासिसिझमला अभिजातवाद हा शब्द संगीताच्या संदर्भात ठीक वाटतो रोमॅट रोमॅन्टिसिजमला साहित्याच्या प्रांतात वापरला जाणारा स्वच्छंददावाद हा शब्द संगीतात मात्र तितकाचा समर्पक ठरत नाही त्यातल्या त्यात, त्यात भावदर्शनाला प्राधान्य देणारा म्हणून भाववाद या शब्दावर दुसरा अधिक समर्पक शब्द सापडेपर्यंत तरी भागवून घ्यावे वाटते रस या दोन्ही प्रकारच्या संगीतात असतोच पण भाववादामध्ये त्याचे प्रमाण अधिक आणि तत्वाकडे त्या मनाने कमी लक्ष असते अभिजात वादामध्ये आकृतिबंधाकडे म्हणजे गायकीच्या रचनेकडे बांधीवपणाकडे म्हणजे एकूण स्वरचित्राच्या रेखीवपणाकडे अधिक लक्ष असते आणि भाव परिपोषाकडे त्या मनाने कमी रोमॅन्टिसिझमची सुरुवात चालू शतका चालू शतकाच्या आरंभापासून म्हणजे उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांच्या पासून करावी लागेल किराणा घराण्यातल्या जवळपास प्रत्येक चांगल्या गायकाकडे त्याची स्वतःची अशी एक सौंदर्यदृष्टी आहे असं जाणवतं जी किराणा घराण्याच्या केंद्रबिंदू बरोबर सहजपणे मिसळवता आली म्हणजेच किराणा घराण्यात झालेल्या बदलांच्या आलेखाकडे डोळसपणे पाहिलं तर थोडक्यात असं दिसेल की एकीकडे गोरूंची गायकी हुबेहूबपणे किंवा स्वतःच्या कुवतीनुसार गाणारे शिष्य निर्माण झाले ज्यांनी किराण्याची मूळ परंपरा पुढे नेण्यास योगदान दिलं तसेच दुसरीकडे सवाई गंधर्व हुबेहूब खासाहेबांसारखे गायले नाहीत भीमसेन जोशी फिरोज दसूर गंगूबाई हे सवाई सवाई गंधर्वांसारखेच गायले नाहीत तसेच प्रभात्रे त्यांचे गुरु सुरेश बाबू हिराबाई यांच्यासारखेच गात राहिले नाहीत तरी हे सगळे कलाकार पुन्हा किराणा घराण्यातच याचं मुख्य कारण म्हणजे किराणा घराण्याच्या जा अभिजात भाववाद या केंद्रबिंदूमध्ये या प्रकारच्या कलात्मक स्वातंत्र्याची सोय आहे स्वतःचे काही घडवण्याची क्षमता किराणा घराण्यातल्या खूप कलाकाराकडे निर्माण झाली खूप कलाकारांमध्ये निर्माण झाली स्वतःचे काही घडवण्याची क्षमता किराणा घराण्यातल्या खूप कलाकारांकडे निर्माण झाली म्हणून किराणा घराणं नशिबवान आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही अशा या छोट्या छोट्या अनेक परंपरांनी शाखांनी किराणा घराण्याचा महावृक्ष घडला प्रत्येक शाखेमध्ये एक स्वतंत्र झाड निर्माण होण्याची क्षमता निर्माण झाली आणि याचं कारण म्हणजे किराणा घराण्याच्या चौकटीत असलेलं स्वातंत्र्य घराण्यातल्या आद्य प्रणेता प्रणेत्यांनंतरच्या प्रमुख कलाकारांचं योगदान अगदी थोडक्यात सांगायचं चा। तर हिराबाईंनी किराणा घराण्याचा पक्का आराखडा मांडला लोकप्रिय केला रोशनारा बेगम यांनी घराण्यातल्या गायकीत तानांची विलक्षण तयारी व आवाजाचा पल्लेदारपणा प्रथमच दाखल केला गंगूबाईंनी आपल्या ढाल्या आवाजात किराणा गायकी परिणामकारकतेने मांडून किराणा स्त्री कलाकार म्हणजे अमुक प्रकारचाच आवाज हे समीकरण बदललं भीमसेन जोशींनी आवाजाचा झोत तयारी व जोशपूर्ण प्रस्तुतीला सुरुवात केली त्यांना व त्यांच्यामुळे किराणा घराण्याला असामान्य लोकप्रियता लाभली प्रभात्रे यांनी स्वतःची निराळी सौंदर्यदृष्टी विकसित केली व आपल्या गायकीचे निराळे व सौंदर्यपूर्ण रसायन बनवलं त्यांच्या चिंतनकाराची भूमिका परिपक्व निर्मिती घराण्याला अधिक समृद्ध करून गेली फिरोज दस्तूर मणिप्रसाद संगमेश्वर गुरव इत्यादी कलाकारांनी देखील बंदिश निर्मिती केली वर्तमान काळातही काही कलाकार तसा प्रयत्न करताना दिसतात नियाज अहमद खान फैज अहमद खान या जोडीमुळे जोगल गायनाची प्रथा या घराण्यात सुरू झाली माणिक वर्मानसारख्या कलाकारांनी दुसऱ्या घराण्यांमध्ये बाकायदा शिक्षण घेऊन तो प्रवाह देखील आपल्या गायकीत सौंदर्यपूर्ण रीतीने मिसळला किराणा गायकीवर एकीकाळी यांचा गंधार लागेपर्यंत अंधार पडतो किंवा यांचे शब्द म्हणजे स्वर अडकवायच्या खुंटे आहेत किंवा ताल गया सो बाल गया म्हणजे या घराण्यात तालाचं अस्तित्वच नाही अशा प्रकारची कठोर व उपहासात्मक टीका झाली होती असं आढळतं किराणा घराण्याचं आजचं स्वरूप पाहता या सर्व टीका अस्थानी ठराव्यात इतका बदल या घराण्याच्या शैलीत झालेला दिसतो या घराण्याची गायकी आजही लोकप्रिय आहे बाब या घराण्याचे नुसते हे घडलंच नसत किराणा घराण्यातल्या सध्या काळातल्या बहुतेक पुरुष गायकांच्या गाण्यावर भीमसेन जोशींचा ठसा दिसतो मशकुर अली हे अब्दुल करीम खान साहेबांच्या शाखेतले गायक कोलकाता येथे विद्यादानाचे कार्य करत आहेत नव्या पिढीत जयतीर्थ मेवुंडी कैवल्यकुमार गुरव आनंद भाटे संहिता नंदी श्रीनिवास जोशी विनायक तोरवी उपेंद्र भट राजेंद्र कंदलगावकर अर्षद अली आशा पारसनेस आरती कुंडलकर अश्विनी मोडक चेतना बनावत नागनाथ वडियार विभावरी बांधवकर हरीश तिवारी चंद्रशेखर वझे मीना फातरपेकर मिलिंद चित्ताल उषा देशपांडे शुचिता आटलेकर वरदा गोडबोले गिरीश संजगिरी विराज जोशी अतींद्र सरवडीकर इत्यादी अनेक कलाकार आज किराणा घराण्याची गायकी गात आहेत काही प्रस्थापित आहेत तर काही उदयोन्मुख आहेत अब्दुल करीम खान यांच्या चरित्रग्रंथात त्यांनी गायलेल्या अन अनवट रागांची दमार गायनाची तसेच हिंगारंग व सबरस या आद्य रचनाकारांच्या बंदिशींची वर्णन आढळतात परंतु नंतरच्या पिढ्यांच्या सादरीकरणांमध्ये या गोष्टी दिसत नाहीत म्हणून किराणा गायकीचा तो प्रवाह लुप्त झाला व त्याच वेळी त्याची जागा अन्य गोष्टींनी घेतली असं म्हणावं लागेल ज्या किराणा घराण्यावर त्यातले कलाकार मोजकेच व तेचतेच राग गातात असा आरोप होत आलाय त्या घराण्यातले नंतरचे कलाकार नवराग निर्मित निर्मितीतही रस घेऊ लागलेत हा मोठा बदल मानला पाहिजे सरगम हा किराणा गायकीचा महत्वाचा भाग बनल्याचं दिसतं अब्दुल करीम खान व अब्दुल वहीद खान यांच्या नंतरच्या पिढीने फारशी सरगम गायली नाही परंतु प्रतिभावान कलाकाराने या घराण्यातल्या सरगम प्रसुतीला पुरस्कार केला परिणामी वर्तमान काळात किराणा घराण्यातले बहुतेक सर्व कलाकार सरगम गाताना दिसतात भीमसेन जोशींनी ठोस व पुरुषी आवाज चैतन्यपूर्ण आलापी लयकारी ताण अंगाचा विस्तार अशा अनेक गोष्टींची भर घातली तिनताला परंपरेपेक्षा ठुमरीचा करुण व शोकरसाकडे झुकलेला कल बदलून प्रभा आत्रे माणिक वर्मा यांसारख्या कलाकारांच्या सादरीकरणाने तिला अधिक समृद्ध केले तिला ठुमरीची आकृती प्रदान केले आवाज लावण्याचा आपला वेगळा ढंग तयार केला प्रभा अत्रेंनी ठुमरी दादऱ्याबरोबर टप्प्याच्या हे बांधल्या आहेत अभिजात संगीताचा प्रपंच मुख्यतः मान्यवर व कर्तबगार कलाकारांच्या कर्तबगारीवर अर्थात प्रत्यक्ष कला प्रस्तुतीवर अवलंबून असतो परंतु या कार्याचं मूल्यमापन करणं दोषांच्या समर गुण दोषांच्या समर्पक उहापोहाने घराण्यात गडनार्य, गट, घडणाऱ्या घट घडणाऱ्या घटनांना उत्तेजन देणं बदलांना उत्तेजन देणं जरूर असेल तेव्हा शास्त्र चर्चेने महत्त्वाच्या गोष्टींकडे कलाकारांचं लक्ष वेधणं स्वतःची सांगितिक भूमिका मांडणं यासारख्या गोष्टींसाठी या घराण्याच्या पार्श्वभूमीवर व्युत्पन्न लेखक व समीक्षक बनण्याची आवश्यकता आहे प्रभा आत्रे यांनी आपल्या लेखनामधून या गोष्टींची सुरुवात करून दिली आहे ही परंपराही अधिक बळकट होणं आवश्यक आहे बाळकृष्ण कपिलेश्वरींनी खासाहेबांचा विचार चरित्ररूपी पुस्तकात पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्याचं महत्वाचं कार्य केलं निरनिराळ्या घराण्यातील राग व चिजा आज किराणा घराण्याचे कलाकारही गाताना दिसत आहेत त्याला अधिक शिस्तशीर स्वरूप मिळण्याची आवश्यकता आहे हिंगारंग सबरस या घराण्याच्या आद्य रचनाकारांच्या बंदीशी ज्या आजचे कलाकार विशेष रूपाने गाताना दिसत नाहीत त्यांचे कदाचित विद्वानांद्वारे पुनर्रचना करून किंवा त्यांचे नक्कीच स्वरूप जाणून घेऊन उपयोगात आणता येतील सदर रचनांचे स्वरलेखन या पुस्तकाच्या एकोणचाळीस ब प्रकरणात दिले आहे घराण्यातल्या अधिकारी रचनाकारांनी रचलेल्या बंदिशी व राग यांचं योग्य ते शिक्षण घेऊन आपल्या सादरीकरणात समावेश करून या घराण्यातल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या आपला राग संच व बंदिशी संच वाढवता येईल प्रभात्रे यांनी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलेली पाचशेहून अधिक बंदिशी ध्रुपद ख्याल टप्पा तराणा ठुमरी दादरा गजल भावगीत यांचा समावेश येतात या बाबतीत महत्वाच्या ठराव तसेच फिरोज दस्तूर भीमसेन जोशी यांच्या निवडक बंदीशी प्रथमच या प्रस्तुत शोधलेखनाद्वारे एकत्रितपणे समोर येत आहेत भीमसेन जोशींच्या असामान्य गानकर्तृत्वामुळे व अफाट लोकप्रियतेमुळे आजच्या किराणा घराण्यातल्या बहुतेक पुरुष कलाकारांच्या गायकीवर भीमसेन जोशी यांचा अमीट प्रभाव जाणवतो आनंद भाटे जयतीर्थ मेवंडे व्यंकटेश कुमार यांसारखे कलाकार अशी भीमसेन प्रभावाची गायकी उत्तम तऱ्हेनं मांडत आहेत व ते लोकप्रियही आहेत परंतु काही नवख्या कलाकारांच्या बाबतीत असं दिसतं की कुठल्याच गायकीची रितसर तालीम न घेता भीमसेन जोशींच्या गाण्याच्या केलेल्या केवळ अंधानुकरणामुळे केवळ त्यांच्या आवाजाची नक्कल करणं अथवा तसे हातवारे करणे किंवा त्यांनी लोकप्रिय केलेले राग व भजने ऐकून आपल्या वकुबाप्रमाणे ते म्हणत राहणं इतकंच त्यांच्या हाती उरलं आहे कुणा एकाच कलाकाराचे अंधानुकरण करणाऱ्या उगवत्या कलाकारांच्या वाढत्या संख्येमुळे किराणा घराण्यातले गायकीचे अन्य प्रभाव अन्य प्रभावी घटक लुप्त होण्याची त्यांच्याकडे दुर्लक्ष होण्याचीही शक्यता निर्माण होत आहे त्याऐवजी आपल्या आवाजाची जात तसेच सुयोग्य तालीम मिळण्याची व्यवस्था पाहून गांभीर्याने संगीत शिक्षण घेतल्यास ते त्यांच्या व घराण्याच्या विकासासाठीही अधिक महत्त्वाचं ठरेल किराणा घराण्याची गायकी शिकणाऱ्या व्यक्ति व संस्था यांचाही उल्लेख सोबत जोडलेल्या परिशिष्टात केला आहे नव्या कलाकारांबद्दल गंगूबाई हंगल म्हणाल्या होत्या आय डो नॉट फाइंड डेफ्थ अँड इम्प्रुव्हायजेशन ऑफ म्युझिकल आयडियाज अमंग द यंगर लॉट दिस मे बी ड्यू टू द फॅक्ट दॅट दिस जनरेशन डज नॉट वॉन्ट टू स्टिक टू वन गुरु अँड गेट कम्प्लीट ट्रेनिंग फॉर लॉंगर पिरियड यू स्पेंड ओवर ट्वेंटी इयर्स टू गेट वन डिग्री इन एनी डिसिप्लिन बट वॉन्टू गेट मास्टरी इन म्युझिक बाय जस्ट अटेंडिंग अ फ्यू क्लासेस अँड चेंज चेंजिंग टीचर्स हाऊ वुड इट बी पॉसिबल पुढच्या पिढ्यांकडून बुजुर्गांनी केलेल्या अशा नोंदीचाही विचार होणं आवश्यक ठरेल आज किराणा गायकीत पुरुष कलाकारांच्या तुलनेत देशपातळीवर मंचप्रस्तुती देणाऱ्या स्त्री कलाकारांची संख्या अन्य घराण्यांच्या तुलनेने कमी दिसते कोणत्याही घराण्या जिवंत राहण्यासाठी त्यातल्या मूलभूत घटकांचा विकास करीत काळाच्या प्रवाहाबरोबर त्यांची सांगत घालणं जरुरी असतं तसं किराणा घराण्याच्या बाबतीत घडलं आहेच प्रसारासाठी लोकांवरती कला हवी तसेच अभिजात कलेची अथांग समृद्ध भाषा तिचे कलात्मक मूलबंद जोपासत जाणारे कलाकारही हवे आजवर या घराण्याला असे कलाकार लाभले म्हणूनच ही गायकी आजही लोकप्रिय राहिली आहे किराणा घराण्यातल्या अनेक कलाकारांनी घराण्याच्या बाहेरच्या आवडतील त्या गोष्टी स्वीकारल्या त्याचप्रमाणे किराणा गायकीची लोकप्रियता या घराण्याच्या चौकटीत राहूनसुद्धा मिळणारं स्वातंत्र्य भावप्रधानता शांततेची डूब देणारी आलापी श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करण्याची शक्ती या वैशिष्ट्यांमुळे या घराण्याच्या शैलीने इतर घराणी व त्या घराण्यातले अनेक कलाकार देखील प्रभावित झाले आहेत किराणा घराणं हे स्वर संगीतातील मूलभूत तत्वावर अव प्रामुख्याने आधारित असल्यानं ते चिरंतन राहणार ते चिरंतन राहणार यात मुळेच शंका नाही पूर्वसुरींच्या कार्याचं लौकिक नव्या पिढ्यांकडूनही भविष्यात कायम राखलं जाईल व त्यात भरही टाकली जाईल अशी आशा करूया सदर शोक शोध लेखनातून पुढे आलेल्या ले माहितीच्या आधारावर किराणा घराणं यापुढेही काळाप्रमाणे निरनिराळे बदल स्वीकारत संगीत जगतात कार्यरत राहीलच याची खात्री आहे त्याचं स्वरूप मात्र काळाप्रमाणे नवनव प्रवाह सामावून घेत राहील